विधानसभेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागलेल्या आहेत। अजित पवार यांनी आता पुणे महानगरपालिकेच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करत तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कामावर शंका निर्माण करत शहराचा कारभार जमत नसल्याचा आरोप केलाय। तर बापट यांनी याला जसास तसं उत्तर देत अजित पवार यांच्यासारखे सगळीकडे मी कारभार बघणार असं केल्यानं आज त्यांची काय परिस्थिती झाली हे सगळे बघतायत। अजित पवार यांच्यासारखे घाणेरडं काम करण्याची माझी पद्धत नसल्याचं सांगत गिरीश बापट यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं। तर पाहूयात अजित पवार आणि गिरीश बापट काय बोलले ते। हे आपल्या काळामध्ये महापौर त्या ठिकाणी होऊन गेले, प्रशांत असायचा, दत्ता असायचा, त्या काळात आम्ही नेहमी चर्चा करायचो आणि मला ज्या पद्धतीनं पुणे वाढत होतं आणि तो सगळा विचार करता भामा आसखेडचं पाणी आपण पुण्याला दिल्याशिवाय माझ्या वडगाव शिरीपासून थेट हडपसरच्या पर्यंत तोपर्यंत आपल्याला पाण्याचे त्या ठिकाणी कमतरता भासणार आहे म्हणून तो प्रकल्प आम्ही सुरू केला। अजून त्यांना प्रकल्प पूर्ण करतात, 5 वर्ष पाईपलाईन टाकायला लागतात, 5 वर्ष नुसती पाईपलाईन टाकायला। मंजुरी तर आम्ही दिलेली होती, सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या। पुणेकरांनो काय महानगरपालिकेमध्ये चाललंय? अहो काही काही जण येऊन सांगतात की दादा रस्ता नाही परंतु बिल काढून मोकळे होतात। आज मात्र पुण्याच्या संदर्भामध्ये कुणीही लक्ष द्यायला तयार नाही। पालकमंत्री बापट साहेब होते, त्यांना नंतर खासदार म्हणून दिल्लीला जायचं होतं, ते दिल्लीला गेले, ते तिकडे खुश झाले। आता चंद्रकांत दादा पाटील आहे, त्यांच्यावर राज्याच्या भाजपची जबाबदारी, पक्षाची जबाबदारी, जिल्ह्याची एखाद्यावर असली नंतर देखील त्याला किती काम असतं, त्यांची तर सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षाची जबाबदारी, ते किती वेळ देऊ शकणार, किती न्याय देऊ शकणार। एक तर दादांचे आरोप बिनबुडाचे असतात, फ्रस्ट्रेशनमधनं असतात, त्यामुळे मी काय फार त्याची दखल घेत नाही। पण दादांच्या कार्यपद्धतीत आणि माझ्या कार्यपद्धतीत जमीन आसमानाचा फरक आहे। मी पालकमंत्री असताना कुठल्याही संस्थेमध्ये कधीही ढवळाढवळ करत नव्हतो, तिथल्याच लोकांनी निर्णय घ्यायचा असतो, तो योग्य घेतात का नाही एवढंच बघण्याचं काम पालकमंत्र्यांचं असतं। पण मीच महापालिका चालवणार, मीच जिल्हा परिषद चालवणार, मीच नगरपालिका चालवणार, मार्केट रेट मीच चालवणार, अशी कामाची माझी पद्धत नाही। आणि त्यामुळे त्यांच्या कामाच्या पद्धतीचे परिणाम ते भोगत आहेत, कारण ते फार चांगले होते असं नाही। तर त्यांची अपेक्षा मी त्यांचा आदर्श ठेवून करावं तर त्याला खूप वेळ आहे अजून।